पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी शरद पवार यांना भटकती आत्मा अशी टीका केली होती. यावर जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्रम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की राजकारणात काही ना काही बोलणं चालू राहतं. या दृष्टिकोनातून लोक एकमेकावर टीका करतात. निवडणूक संपल्यावर आम्ही एकत्र येतो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की मी आणि आमचे विरोधी पक्ष नेते एकमेकांच्या विरोधात बोलत होतो, आता सगळं संपलं, रात गई बात गई आणि निवडणूक संपली की आम्ही सगळे एकत्र येतो, असे विधान धर्मराव बाबा आत्रम म्हणाले. पुढे विरोधी पक्ष नेत्याचे प्रवेश केव्हा यावर ते म्हणाले की ते होईलच, तारीख ते निश्चित करतील, मात्र जेव्हा होईल तेव्हा पक्ष प्रवेश होणारच, अशी प्रतिक्रिया धर्मराव बाबा आत्रम यांनी दिली आहे. नाराजी काय, आता राजकारणामध्ये सगळं उतरल्यानंतर काय ना काय बोलणं चालू राहते आणि त्या दृष्टिकोनातून लोक एकमेकावर टीका करतात. मग सगळं इलेक्शन संपल्यानंतर सगळं आम्ही एकत्रित येतो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आम्ही मी आणि आमचे विरोधी पक्ष नेते एकमेकाच्या विरोधात बोललो, आता सगळं संपलं, आता जे हो बात गई हो गया. तुम्ही अजूनही ठामात का विरोधी पक्ष नेते शार्जूनंतर तुमच्याकडे येतील? हा ते बघू, आता पक्ष प्रवेश काही निश्चित झाला ते होईल, आता जे होईल आता त्यांच्या मर्जीवर आहे, ते केव्हा करतील तारीख निश्चित ते करतील, परंतु जे व्हायचं होईलच.